नमस्कार मंडळी. भक्तीच्या परसबागेत फेरफटका मारताना आज आपण विड्याची पानं अर्थात खाऊची पानं आपण पाहतोय की ती किती उंच झाली आहेत. जमिनीत लावलेला वेल आहे आणि तो पसरला आहे सुद्धा खूप. कर्दळीच्या बेटामध्ये ही विड्याची पानं लावलेली होती आणि सगळीकडे ती पसरली आहेत आणि भिंतीला धरून धरून ती वरती जात आहेत. आणि आता ती किती उंच गेली आहेत पहा. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये ती वरती गेल्याचं आपल्याला लक्षात येत आहे. खिडकीच्याही उंच गेली आहेत, अजून उंच गेली आहेत, खिडकीपासून बरीच उंच गेली आहेत आणि आता थोड्याच दिवसांनी कदाचित ती टेरेसपर्यंत पोहोचतील. आपल्याला ती टेरेसची पॅराफिट दिसते बघा. म्हणजे साधारण एका स्लॅबच्या उंची एवढी तर ही नक्कीच झालेली आहेत आणि ती किती तजेलदार आहेत आणि टवटवीत आहेत. इकडे सोनटक्काही अजूनही उमलतोच आहे. खरं तर तो आता त्याचा सीझन संपायला आला आहे. बरीच झाडं आपण कमी केली परंतु अजूनही भरपूर फुलं या सोनटक्क्याला येत आहेत आणि परिसरात अगदी छान सुगंध पसरलेला असतो. आणि इकडे एक आपलं पपईचं झाड आहे. एक नाही खरं तर यावेळी आपल्या बागेत बरीच झाडं आहेत आणि बघा कितीतरी पपया आल्यात. वरती अगदी फुलंसुद्धा आहेत आणि पपया पण भरपूर आल्यात. इथेसुद्धा एक झाड आहे बघा, त्याला पण आता नव्याने पपया येऊ लागल्या आहेत. आहे ना मज्जा. पावसावर येणारी गुलबक्षी पण आपल्या बागेत मात्र बारामाही फुललेली असते अगदी. आणि तिची उंचीसुद्धा बघा जवळजवळ कंपाऊंड एवढी झालेली आहे. सतत सतत तिला भरपूर फुलं आणि रंगसुद्धा किती गोड, येणाऱ्या जाणाऱ्यांचं छान स्वागत करणारी. आणि आता आपण टेरेसवर आलो आहे. वरती सायलीचा वेल सूर्यप्रकाशात न्हाऊन निघाला आहे आणि आपण जणू काही सुगंधात डुंबून जातो आहे. असंच काहीसं या इथलं वातावरण असतं. छान जास्वंदही आहे. तुम्ही म्हणाल परत परत कसं दाखवतात, परंतु बघा ना त्या फुलाचं सौंदर्य कितीही न्याहाळत राहिलं तरी ते अजून अजून आपल्याला आवडतच जातं. आज कढीपत्त्याची बहुसंख्य फुलं उमलली आहेत बरं का, आणि त्याचाही सुगंध परिसरात आहेच. शिवाय आपण आता पुन्हा पाऊस कमी झाला आहे म्हणून आता पुन्हा हे छोटे माठ आपण चिवताईंसाठी भरून ठेवलेले. त्यांची चिवचिव आपल्याला ऐकायला येतच असेल. मस्त येतात आणि छान पाणी पिऊन जातात. चिवताईच नाही बरेच पक्षी असतात. त्याच्यामध्ये सुतार पक्षी असतो, टेलर बर्ड असतो, कावळे पण असतात, भारद्वाज पण आपल्या बागेत येतो बरं का. आणि या शेवंतीची तर कमालच बघा. म्हणजे खरंच अगदी 100 अधिक कळ्या आणि फुलं. आणि आज मला तुम्हाला खरं दाखवायचं आहे खूप छान फुलांचा राजा गुलाब म्हणून आपल्याला ज्याची ओळख करून दिली जाते असा किती वेगळा आणि मस्त गुलाब आपल्या बागेत आज सर्वांचं स्वागत करतो आहे. तुळशीच्या मंजिऱ्या बघा किती आपण एक म्हणतो ना की सात्विकता आपल्या मनात निर्माण होते पाहता क्षणी, अशा या तुळशीच्या खूप खूप मंजिऱ्या. आणि इकडे जर बघाल तर गुलाबाचं असं एक ऑफ व्हाईट रंगाचं मोती रंगाचं हे एक छान फूल. अजून थोडीशी कळी आहे परंतु हे बघा अजून उमलती आहे. किती किती गोड रंग आहे, आहे की नाही. आणि मग हे हळदीचं असं खूप मोठं तरी म्हणजे पानं कुंडीतच आलेली पण खूप मोठी पानं. आणि चला आता आपल्याला वेळ झाली आहे. काही फुलं कोमेजत आहेत, काही उमलत आहेत आणि आता आपण हे थांबवून खाली जाऊयात. तत्पूर्वी मी आपल्याला परत एकदा टोमॅटो दाखवते आहे. का दाखवते म्हणजे खरंच काही मंडळींना विश्वास नाही वाटणार परंतु रोजच्या रोज ही कितीतरी टोमॅटो निघत आहेत बघा. चेरी टोमॅटो आपण ज्याला म्हणतो आहे, औषधी आहेत आणि किती उत्पन्न मिळवून देणारी आहेत हे मला आपल्याला सांगायचं आहे. म्हणजे त्याला कुठलाही फवारा नाही, कुठलंही दुसरं रासायनिक खत नाही,
अक्षरशः सेंद्रिय खतावर, म्हणजे आपण जे गांडूळ खत तयार केलं आहे त्या गांडूळ खतांवरच, आणि रोजचा जो काही आपला ओला कचरा असतो भाजीपाल्याची देठ, तर ती आपण इथे टाकतो आहे. आणि आता ती तेल म्हणजे आपल्या या वाफ्यापासून पॅराफिटच्याही सगळीच्या सगळी झाडाची वरती गेली आहेत, आणि पुन्हा त्याचे शेंडे किती तजेलदार आहेत, आणि टोमॅटो आपले येतच आहेत. आता बघा हे 10 o'clockचं झाड आणि त्याच्या टपोऱ्या कळ्या, पण त्या मात्र त्यांच्या वेळेतच उमलणार. आपल्याला कितीही वाटलं की सकाळच्या देवपूजेला त्यांना तोडून न्यावं, पण ते शक्य नाही. आणि कळ्या तोडणं ही काही आपली संस्कृती नाही. बघा इतके टोमॅटो निघलेत आत्ता. हां, आणि त्याच्या जोडीनं आज मी ह्या मिरच्या पण थोड्या घेते, 1-2 मिरच्या घेते. आपण त्याची छान चटणी करूयात आता टोमॅटोची. इकडे पण खूप मिरच्या आहेत बघा, तर आपण थोड्याशा तयार झालेल्या मिरच्या पण घेऊयात आणि थांबूयात. आता थांबूयात म्हणजे खरं तर खूप झाडं असतात, खूप काही काही गोष्टी असतात, दाखवण्यासारख्या पण असतात, आनंद वाटण्यासारख्या पण असतात. हा आपला ऑक्सिजनचा सिलेंडर म्हटलं तरी चालेल. खूप मोठा बिल्व वृक्ष, बेलाचं झाड, खूप बेलफळं, म्हणजे कितीतरी यावर्षी तर खूपच बेलफळं येणारच आहेत त्याला. आणि अगदी आता ती मोठी झाली आहेत, परंतु त्यालासुद्धा तयार व्हायला वेळ लागणार आहे. आणि मग आपण इतकी सारी इथे फुलं काढली आहेत, आता ती अधिक कोमेजून न जाता आता आपण घेऊयात आणि नक्की आता खाली जाऊयात. आणलेल्या सर्व विविध रंगांच्या फुलांनी आणि पानांनी इथे अशी आपापली जागा घेतली आहे. साधीच परंतु अनेक फुलांची ही रचना, त्यामुळं देवघर अगदी प्रसन्न झालेलं दिसतं आहे. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये गणेशाचं वर्णन करताना असं म्हटलंय, अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. किंवा जगद्गुरु संत तुकारामांनीही म्हटलंय, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. अकार तो ब्रह्म उकार तो विष्णू मकार महेश. तर असं हे जणू काही सर्व देवांचं उत्पत्तीस्थान ओंकार. जयात अकार कसा आहे ओंकार, तर जयात अकार, जयात उकार, जयात मकार तो ओंकार. जयात अकार, जयात उकार, जयात मकार तो ओंकार. अ उ आणि म या 3 अक्षरांपासून बनलेला हा ध्वनी आणि ओंकार हे जणू काही श्रींचं रूप आहे. अशा या ओंकाराला त्रिवार वंदन. सर्वांना आजचा दिवस शुभ जावो. धन्यवाद.